राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत सोलापूर शहरातील स्वागत नगर येथे एका ऑटो रिक्षामधून एकशे दहा लिटर हातभट्टी दारू जप्त केली असून दक्षिण सोलापूर तालुका येथे गुरप्पा तांडा या हातभट्टी ठिकाणावर धाड टाकून दोनशे सत्तर लिटर हातभट्टी दारू आणि चार हजार पाचशे लिटर रसायन जप्त केले आहे सविस्तर वृत्त असे की राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षक अ दोन विभाग उषा किरण मिसाळ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी सोलापूर शहरातील ताई चौक ते स्वागतनगर या परिसरात पाळत ठेवली असता त्यांना एका बजाज कंपनीच्या ऑटो रिक्षा क्रमांक एम एच तेरा बी व्ही अकरा एकाहत्तर मधून हातभट्टीची वाहतूक होत असताना आढळून आल्याने त्यांनी सदर वाहन थांबवून तपासणी केली असता त्यात प्लास्टिकच्या कॅनमधून एकूण एकशे लिटर हातभट्टी दारू मिळून आली सदर गुन्ह्यात ऑटो रिक्षा चालक हा जागेवरून पळून गेला असून वाहनात बसलेला वाहतूकदार इसम हणमंतू नरेंद्र गुंडेट्टी वय चौतीस वर्षे राहणार अंबिकानगर सोलापूर यास अटक करण्यात आली असून त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीशे एकोणपन्नास अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे त्याच्या ताब्यातून ऑटो रिक्षा आणि एकशे दहा लिटर हातभट्टी दारू असा एकूण एक लाख एकतीस हजार पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे फरार ऑटो चालकाचा शोध घेण्यात येत असून तपास दुय्यम निरीक्षक उषा किरण मिसाळ करीत आहेत सदरची कारवाई निरीक्षक अ विभाग एस एस फडतरे दुय्यम निरीक्षक उषा किरण मिसाळ सहाय्यक निरीक्षक बिराजदार चव्हाण व जवान शोएब बेगमपुरे प्रियंका कुटे यांच्या पथकाने केली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने दुपारच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुरप्पा तांडा येथील हातभट्टी अड्ड्यावर धाट टाकून त्या ठिकाणी शेततळ्यामध्ये लपवून ठेवलेले हातभट्टी दारूने भरलेले रबरी ट्यूब जप्त केले असून सदर कारवाईत दोनशे सत्तर लिटर हातभट्टी दारू आणि चार हजार पाचशे लिटर रसायन जागीच नाश करण्यात आले सदरच्या कारवाईत एकूण रुपये एक लाख अठरा हजार दोनशे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून विश्वनाथ फुलचंद पवार राहणार वरळेगाव तालुका दक्षिण सोलापूर याचा विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे सदरची कारवाई भरारी पथकाचे निरीक्षक सुनील कदम दुय्यम निरीक्षक सुनील पाटील सुरेश झगडे जवान प्रकाश सावंत नंदकुमार वेळापुरे वाहन चालक मारुती जडगे यांच्या पथकाने केली आहे